Hello students, in the previous video we have studied the development of male gametophyte. Previous video मध्ये आपण development of male gametophyte पाहिलं होतं आणि आजचा जो टॉपिक आहे now today's topic it is the structure of anatropous ovule. Okay, तर आपण आतापर्यंत sexual reproduction पाहत आहे आणि sexual reproduction मध्ये आपण पहिल्यांदा तर टीओस ऑफ अँथर पाहिलं, त्याच्यानंतर मेल गमेटोफाइटचं स्ट्रक्चर पाहिलं, डेव्हलपमेंट पाहिली मेल गमेटोफाइटची. तर आता आपला मेल जो पार्ट आहे तो झालेला आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की फिमेल पार्ट ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. ओके, तर जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असतं फ्लावरमध्ये त्याला म्हटलं जातं गायनोशियम. नाव इट इज कॉल्ड एज अ गायनोशियम. आम्ही तुम्हाला बरेच वेळा तो जे फ्लावरचं टिपिकल फ्लावरचं स्ट्रक्चर तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की पाच व्हॉल्स असतात, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. ओके, तर हे जे व्हॉल्स आहेत, तर अँड्रोशियम हे जे व्हॉल आहे, नाव दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह व्हॉल अँड वी हॅव स्टडीड दिस. नाव वी हॅव टू स्टडी द फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हॉल ऑफ फ्लावर. इट इज द गायनोशियम और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पिस्टिल. ओके, तो या गायनोशियमलाच काय म्हटलं जातं, पिस्टिल म्हटलं जातं, जे काय आहे फीमेल रिप्रोडक्टिव व्हॉल आहे. ओके, तर त्याच्या एका मेंबरला म्हटलं जातं कार्पेल. ओके, इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हटलं जातं, कार्पेल म्हटलं जातं किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ मेगास्पोरोफिल. ओके, तर एका पिस्टिलच्या किंवा गायनोशियमच्या एका मेंबरला म्हणजे इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हटलं जातं, कार्पेल म्हटलं जातं और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ मेगास्पोरोफिल. आता हे जे मेगास्पोरोफिल आहे हे मेनली तीन यांनी बनलेलं असतं, जसं की स्टिग्मा स्टाईल ओव्हरी, ओव्हरी स्टाईल स्टिग्मा यांनी हे कार्पेल बनलेलं असतं. ओके, तर याच्यामध्ये हे जे कार्पेल आहे, काही काही फ्लावर्समध्ये काय दिसतात आपल्याला, मेनी असतात हे कार्पेल्स, खूप सारे असतात आणि फ्री असतात हे कार्पेल्स, त्या कंडिशनला म्हटलं जातं ॲपोकार्पस कंडिशन म्हटलं जातं. ओके, ज्याच्यामध्ये हे जे कार्पेल्स आहेत, हे कार्पेल्स कसे आहेत, फ्री आहेत आणि खूप सारे आहेत, मेनी आहेत, त्या कंडिशनला म्हटलं जातं ॲपोकार्पस कंडिशन. आणि एक्झाम्पल इट इज द मिश्चेलिया. मिश्चेलिया या फ्लावरमध्ये आपल्याला काय दिसतात, हे कार्पल्स फ्री दिसतात आणि मेनी दिसतात. ओके, नाव आता काही काही कंडिशन, काही काही फ्लावर्समध्ये आपल्याला काय दिसतं की हे जे कार्पेल्स आहेत हे काय असतात, फ्यूज असतात, म्हणजे एकमेकांना फ्यूज झालेले किंवा एकमेकांना चिकटलेले असतात आणि खूप सारे असतात, अशा याला म्हटलं जातं सिनकार्पस कंडिशन. ओके, ज्या फ्लावरमध्ये हे जे कार्पेल्स आहेत ते काय आहेत, फ्यूज आहेत आणि पुष्कळ सारे आहेत, त्यांना काय म्हटलं जातं, सिनकार्पस म्हटलं जातं. आणि सिनकार्पसचं एक्झाम्पल आहे दॅट इज द ब्रिंजल. ब्रिंजलमध्ये जे फ्लावर असतं त्यांच्यामध्ये जे गायनोशियम असतं किंवा पिस्टल असतं ते कसं असतं, दॅट इज द सिनकार्पस, म्हणजे त्याचे जे कार्पेल्स आहेत ते फ्यूज झालेले आहेत आणि पुष्कळ सारे आहेत. ओके, तर हे जे कार्पेल आहे हे कशाने बनलेलं आहे, ओव्हरी स्टाईल आणि स्टिग्मा. ओके, ओव्हरी स्टाईल आणि स्टिग्मा यांनी हे कार्पेल्स बनलेले असतात आणि ओव्हरीमध्ये काय असतात, ओव्हुल्स असतात प्रेझेंट. ओके, स्टाईल ही काय असते, लॉंग अशी ट्युब्युलर स्ट्रक्चर असतं आणि वर सगळ्यात वरचं जे स्ट्रक्चर असतं इट इज कॉल्ड ॲज अ स्टिग्मा. तर हे जे स्टिग्मा आहे याचे पण वेगवेगळे टाईप्स आहेत. तर हे जे स्टिग्मावर हा जो मेल गमिटोफाईट जो आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला की मेल गमिटोफाईट आहे तो कुठे येत असतो, नाव इन ऑन दिस याच्यावर येत असतो. ओके, या स्टिग्मावर येत असतो मेल गमिटोफाईट आणि त्याच्यानंतर जी पोलन ट्यूब आहे ही स्टाईलमध्ये जाऊन इथे ओव्हल्सपर्यंत येत असते. ओके, तर असं हे जे आहे पोलन ट्यूबचं स्ट्रक्चर असतं, जे पोलन ग्रेन्स या स्टिग्मावर येतात आणि तिथून पोलन ट्यूब स्टाईलमधून येऊन या ओव्हरी आणि ओव्हल्सपर्यंत येत असते. ओके, तर हे झालं, दिस इज द स्ट्रक्चर. आणि त्याच्यानंतर जे युनि ओव्युलेट कशाला म्हणू आपण, की ज्या फ्लावरमध्ये एकच ओव्युल प्रेझेंट आहे त्याला काय म्हणू आपण, युनि ओव्युलेट. युनि ओव्युलेटमधचं एक्झाम्पल जायचं झालं तर राईस, व्हीट आणि मँगो याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, एकच ओव्युल दिसतं. ओके, तुम्हाला एकच सीड भेटेल त्याच्यात, राईसमध्ये, व्हीटमध्ये आणि मँगोमध्ये एकच सीड असतं, म्हणजेच काय की युनि ओव्युलेट आहे, म्हणजे तिथे एकच ओव्युल आहे. ओके, मल्टी ओव्युलेट म्हणजे खूप सारे ओव्युल्स आपल्याला कुठे पाहायला मिळतात,
टोमॅटो किंवा लेडीज फिंगर किंवा ज्याला आपण भेंडी म्हणतो, टोमॅटो किंवा ब्रिंजल किंवा लेडीज फिंगर हे कसे असतात, मल्टी ओव्युलेट, म्हणजे याच्यामध्ये खूप सारे खूप मेनी ओव्युल्स आपल्याला तिथे पाहायला मिळतात. ओके, तर हे जे ओव्हरीच्या आतमध्ये हे काय असतात, ओव्युल्स असतात. ओके, तर हे ओव्युल एक असेल तर याला युनि ओव्युलेट म्हटलं जातं, जसं की व्हीट झालं, राईस झालं, मँगो झालं. आणि समजा हे ओव्युल्स खूप सारे असले, इट इज कॉल्ड ॲज अ मल्टी ओव्युलेट. अँड मल्टी ओव्युलेट आपल्याला कुठे पाहायला मिळतं, टोमॅटो किंवा लेडीज फिंगरमध्ये पाहायला मिळतं. ओके, नाव आता आपल्याला पाहायचं आहे की स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्युल. स्ट्रक्चर कसं आहे ॲनाट्रोपस ओव्युलचं, ओव्युल्स कुठे आहेत, ओव्हरीच्या आतमध्ये आहेत. ओके, नाव दीज आर द ओव्युल्स, ओव्हरीच्या आतमध्ये काय आहेत, ओव्युल्स आहेत. जिथेच काय होणार आहे, फर्टिलायझेशन होणार आहे, म्हणजे जे मेल गमिटोफाइट आहे ते कुठपर्यंत येणार आहे, ओव्हरीच्या आतमध्ये येऊन ओव्युल्समध्ये येणार आहे. आणि फर्टिलायझेशन कुठे होणार आहे, या ओव्युलमध्ये होणार आहे. तर हे ओव्युल कुठे आहेत, ओव्हरीच्या आतमध्ये आहे. ओके, तर प्रत्येक ओव्युल कुठे डेव्हलप होत असतं, इनसाइड द ओव्हरी, ओव्हरीच्या आतमध्ये डेव्हलप होत असतं विथ द अटॅचमेंट ऑफ द प्लाझेंटा. ओके, हे जे रेड कलरची तुम्हाला रेज दिसत आहे ना, दिस इज द प्लाझेंटा. आणि या प्लाझेंटावर तुम्ही पाहत असाल ओव्युल्स आलेले आहेत. ओके, तर हे आपण जर हे स्ट्रक्चर मोठं केलं तर हे आपल्याला असं दिसेल. ओके, नाव हा जो प्लाझेंटा आहे, या प्लाझेंटावर हे जे ओव्युल आहे, हे ओव्युल आलेलं आपल्याला तिथे दिसतं. आणि त्या स्मॉल स्टॉक्स ज्याला असतो, जी थोडी छोटीशी दांडी जी असते प्लासेंटाच्या वर या ओव्युलला, इट इज कॉल्ड ॲज अ फ्युनिकस. ओके, ऑर इट इज कॉल्ड ॲज अ फ्युनिकल, फ्युनिकल म्हटलं जातं किंवा फ्युनिकस म्हटलं जातं, ज्या जे ओव्युलचं काय आहे, या ओव्युलचं काय आहे, स्टॉक आहे, किंवा ज्याला आपण दांडी सुद्धा म्हणतो. ओके, तर हे जे अटॅचमेंट आहे फ्युनिकलचं, ओके, अटॅचमेंट ऑफ द फ्युनिकल आणि ओव्युलचं आणि मेन बॉडीचं, ओव्युलची ही मेन बॉडी आणि प्लॅसेंटासोबत, फ्युनिकलसोबत आणि या ओव्युलसोबत जे अटॅचमेंट आहे याला काय म्हटलं जातं, हिलियम म्हटलं जातं. ओके, ही जी मेन बॉडी आहे आणि हे फ्युनिकल स्टॉक आहे, ही याचं जे अटॅचमेंट आहे, या अटॅचमेंटला हिलियम म्हटलं जातं. ओके, आता पुष्कळ साऱ्या एंजिओस्पर्म्समध्ये काय दिसतं, ॲनाट्रोपस ओव्युल्स हे टाईप आपल्याला पाहायला मिळतं. ओके, सगळ्या जास्तीत जास्त एंजिओस्पर्म्समध्ये, फ्लावरिंग प्लांट्समध्ये हे जे ॲनाट्रोपस ओव्युल आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आता ॲनाट्रोपस ओव्युल आपण कशाला म्हणू, जिथे काय आहे हे मायक्रोपाईल जे आहे ते काय आहे, डाऊनवर्ड्स आहे. ओके, हे जे मायक्रोपाईल आहे हे डाऊनवर्ड्स आहे याला. आणि जे कशाच्या बाजूला आहे, फ्युनिकलच्या बाजूला आहे, साइड टू द फ्युनिकलच्या बाजूला हे मायक्रोपाईल आहे. आणि हे जे मायक्रोफाईल आहे हे कसं आहे, डाऊनवर्ड, तुम्हाला दिसत आहे डाऊनवर्ड आहे. तर अशा याला काय म्हटलं जातं, ॲनाट्रोपस ओव्युल म्हटलं जातं. आल्या का लक्षात, ॲनाट्रोपस ओव्युल कशाला म्हणू आपण, की मायक्रोपाईल काय आहे, डाऊनवर्ड आहे, आणि हे जे फ्युनिकल आहे याच्या साईडला आहे, म्हणजे एका बाजूला आहे, प्रेझेंट टू द ॲडजेसंटला आहे मायक्रोपाईलच्या फ्युनिकल. नाव दिस टाईप ऑफ ओव्युल इट इज कॉल्ड ॲज अ ॲनाट्रोपस. आणि मेनली आपल्याला एंजिओस्पर्ममध्ये हे ॲनाट्रोपस ओव्युल असं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. ओके, तर आता ॲनाट्रोपस ओव्युलचं स्ट्रक्चर कसं आहे, तर हे जे स्ट्रक्चर आहे, तर हे जे ओव्युल आहे हे कन्सिस्ट आहे पॅरेनकायमेटस सेल्सनी बनलेलं आहे. आणि हे पॅरेनकायमेटस टिश्यूज आहे, नाव इट इज कॉल्ड ॲज अ न्यूसेलस. ओके, हे जे पॅरेनकायमेटस टिश्यूज आहेत यालाच काय म्हटलं जातं, न्यूसेलस म्हटलं जातं. आणि हे न्यूसेलसला सराउंडिंग लेअर्स आहेत, दिस इज कॉल्ड ॲज अ इंटेग्युमेंट्स. ओके, दोन लेअर्स न्यूसेलसच्या सराउंडिंगला आहे, इट इज कॉल्ड ॲज अ इंटेग्युमेंट्स, दॅट इज द आउटर जे असेल त्याला काय, इट इज कॉल्ड ॲज अ आउटर इंटेग्युमेंट. आणि आतमध्ये जे आहे त्याला इट इज कॉल्ड ॲज अ इनर इंटेग्युमेंट. आल्या का लक्षात, न्यूसेलस काय आहे, पॅरेनकायमेटस टिश्यू आहे, त्याच्या सराउंडिंगला काय आहेत, इंटेग्युमेंट्स आहेत, आउटर इंटेग्युमेंट अँड इनर इंटेग्युमेंट. ओके, त्याच्यानंतर हे जे इंटेग्युमेंट्सच्या इथे आपल्याला काय दिसतं, नॅरो ओपनिंग दिसतं, म्हणजे असं बारीकचं, नॅरो म्हणजे बारीक असं ओपनिंग दिसत आहे आपल्याला. नाव इट इज कॉल्ड ॲज अ मायक्रोपाईल, यालाच काय म्हटलं जातं, मायक्रोपाईल म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर मायक्रोपाईलच्या अपोजिटला काय असतं, चलाझा असतो, इट इज कॉल्ड ॲज अ बेस ऑफ द ओव्युल. ओके, या मायक्रोपाईलच्या अपोजिट साईडला नेहमी काय असतं, चलाझा असतो. अँड चलाझा इट इज द बेस ऑफ द ओव्युल, हे काय आहे, बेस आहे जे डायरेक्टली अपोजिट आहे मायक्रोपाईलच्या. ओके, त्याच्यानंतर याच्या आतमध्ये आपल्याला काय दिसतं, एम्ब्रियो सॅक दिसतो. नाव दिस इज द एम्ब्रियो सॅक, हे रेड कलरचे जे सेल्स दिसत आहे आपल्याला, इट इज कॉल्ड ॲज अ एम्ब्रियो सॅक. हे एम्ब्रियो सॅक आहे, याच्यामध्ये आपल्याला
काय दिसत आहे, सिनर्जिड्स दिसत आहे, त्याच्यानंतर एग्स दिसत आहेत, त्याच्यानंतर सेकंडरी न्यूक्लियस आपल्याला या एम्ब्रियो सॅकमध्ये दिसत आहे. ओके, तर हे जे एम्ब्रियो सॅक आहे हे एम्बेडेड असतं न्यूसेलसमध्ये. एम्बेडेड असतं म्हणजे काय की फिक्स असतं फर्मली, फर्मली म्हणजे खूप आतमध्ये असं फिक्स असतं ते कशामध्ये, न्यूसेलसमध्ये. हे जे एम्ब्रियो सॅक आहे हे न्यूसेलसमध्ये फर्मली असं हे फिक्स असतं. आणि याच्या हे जे एम्ब्रियो सॅक आहे हे मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर जे आहे ते एम्बेडेड असतं न्यूसेलसमध्ये. ओके, नाव दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द ॲनॅट्रोपस ओव्ह्युल. म्हणजे काय की मायक्रोपाईल हे नेहमी डाऊनवर्डला आहे आणि जे काय आहे ॲडजस्टन टू द फिनिकल आहे, अशा ओव्ह्युलला काय म्हणू आपण, ॲनॅट्रोपस ओव्ह्युल म्हणू. ओके, नाव दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द ॲनॅट्रोपस ओव्ह्युल. थँक्यू.